ना प्रॉब्लेम येतो. नंतर काय, सोशल मीडिया, आज प्रत्येकाला सोशल मीडिया एक असं भेटलेलं आहे म्हणजे चांगला मूड झटक्यात अप करेल किंवा डाऊन करेल हे सोशल मीडियावर ठरलेलं आहे. वी नीड सोशल व्हॅलिडेशन. आणि हे तर काम करतं ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंगनी तर आपल्याला म्हणजे काय, ॲड आपण पाहतो, ॲड सांगतो की आप और खूबसूरत दिख सकते हो तो ये लगाओ, आपके बालों के लिए ये लगाओ, है ना. सोशल मीडियामध्ये मग लाईक्स किती आले, किती लोक फॉलोअर आहे, इथं आपलं सक्सेस ठरतं. सोशल मीडिया चुकीचं नाही, सोशल मीडिया खूप चांगलं आहे. सोशल मीडिया नसतं तर कदाचित तुम्ही मी आज ह्या सेशनमध्ये नसतो. सो मी सोशल मीडियाचा योग्य उपयोग करतोय ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर. सो क्रिएटर बना, उपयोग करा, बट प्रॅक्टिकली समजून घ्या की जो कोण येतोय सोशल मीडियावर, जे काही पोस्ट करतोय, तो खरंच त्याचं खरं आयुष्य दाखवतोय. किंबहुना सिंपल मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही जेव्हा सोशल मीडिया, तुम्ही जेव्हा क्लिक करता, फोटो क्लिक करता, तेव्हा त्याच्या आधी पण आपण काय म्हणतो, चीज किंवा स्माईल करायला सांगतो, राईट. सो कदाचित आपल्याला माहित नाही ना त्यांचे किती काय वाद झालेले आहेत, काय भांडणं चालू आहेत, फोटोच्या काही मिनिटाआधी किती मतभेद झालेले असतील, फोटो पुरतं स्माईल असेल, बट हे बघून आपण उदास होतो जर का आपला कंट्रोल नसेल तर. सोशल मीडिया बघण्याच्या वेळा ठरवा. सोशल मीडिया चुकीचं बिलकुल नाही. सोशल मीडिया रिलेटेड माझं वेगळं सेशन असतं ज्याच्यामध्ये मी डिटेल एक्सप्लेन करतो, बट सोशल मीडिया बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेल की सोशल मीडियाच्या बाबतीत टायमिंग ठरवा. कधीच रात्री 10 नंतर, बरेचसे लोक व्हॉट्सअपचे स्टेटस बघतात, है ना, राईट. मला फार कमी सवय स्टेटस बघायची. तुम्हाला बरेचदा म्हणजे मला बरेच जण लोक म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हे नाही केलं, विश नाही केलं, आम्ही हे केलं ते केलं, म्हणतो सॉरी मी स्टेटस बघत नाही. फार कमी बघतो, रेअरली बघतो. बघितलं तर मी शिकण्यापुरतं ठराविक मिनिटांसाठी बघत असतो. बरेचदा तर आता मी उलट माझं अजून एक तुम्हाला म्हणलं दुसरा जॉब, तर दुसरा जॉब असा आहे की मला एक असा व्यक्ती पाहिजे जो माझा फोन हँडल कर, ज्याच्यासाठी मला आतापासून त्याला थोडं तयार करायचं, नंतर कदाचित माझ्याकडे फोन पण नसेल, नंबर पण नसेल, माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तरी नसेल. सो फोन तुम्ही या, फोन वापरू नका असं नाही, बट टायमिंग ठरवा. जर का तुम्ही रात्री 9 वाजता सोशल मीडिया पाहताय आणि स्पेशली व्हॉट्सअप स्टेटस किंवा इतरांच्या आयुष्यात काय चाललंय जे तुमच्या ओळखीचे आहेत, तर ती वेळ रात्री 9 नंतरची नसावी. तुमची रात्रीची झोप खराब होऊ शकते. कोणाला तरी पाहताय कोणी तिथे जाऊन पार्टी करतंय, कोणाला तरी पाहताय कोणी नवीन गाडी घेतली, कोणाला तरी पाहताय कोण टूरला गेलं, वगैरे वगैरे. रात्री 9 वाजता उपयोग काय ना, तुम्ही दिवसा पहा, सुरुवात करताना पहा, 9-10, सकाळच्या 9-10 पहा. दिवसा पाहिल्यानंतर काय होईल, अरे बापरे लोक पुढे चालली, आपण काहीतरी करायला आहोत, तुम्ही नवीन स्किल डेव्हलप कराल, तुम्ही स्वतःला अजून ग्रूम कराल, अजून काहीतरी मोठं प्लॅन कराल. रात्री पाहून उपयोग होणार नाही. रात्री पाहिल्यानंतर काय होईल तुम्हाला सांगतो, झोप व्यवस्थित लागणार नाही, त्याच्यामुळे जागरण होईल. जागरण झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन वाढेल. कॉर्टिसॉल इज अ स्ट्रेस हॉर्मोन जो तुमच्या बॉडीमध्ये फॅट डिपॉझिशन इझिली वाढवेल, कारण कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हॉर्मोन आहे. स्ट्रेस हॉर्मोन कधी क्रिएट होतो शरीरामध्ये, बघा आपण जुन्या काळात आहे ना, स्ट्रेस हॉर्मोन कधी क्रिएट व्हायचा, जेव्हा एखादा प्राणी मागे लागला, माणसाला जीव वाचवणे आणि अन्न मिळवले हे दोनच गरजा होत्या पहिले, मूलभूत गरजा, स्वतःचा जीव वाचवणे प्राण्यांपासून आणि अन्न मिळवणे. तर बॉडी तर तशीच बनलेली आहे, डेव्हलप तर डीएनए आपला तसाच झालेला आहे, त्यामुळे ह्या डीएनएला काय समजतं, जेव्हा जेव्हा स्ट्रेस येईल त्यावेळी जीव वाचवणे अन्न मिळेल. तर स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये शरीराची प्रोग्रामिंग अशी झालेली आहे की बॉडी फॅट बर्न करायचं नाही. आणि मग बरेचसे लोक फॅट लॉस वगैरे, आमचं फॅट कमी होत नाही आहे, वेट वेट स्टक झालेलं आहे, सिंपल आहे, झोप नाही आहे किंवा विचार खूप आहेत, स्ट्रेस लेवल खूप हाय आहे, होणारच नाही. तर त्याच्यावर तुम्हालाच काम करावं लागतं. आणि तिथे काम करताना सोशल मीडिया आणि ॲडव्हर्टायझिंग, ॲडव्हर्टायझिंग मध्ये पण तुम्हाला फॅक्ट्स बघावं लागतील, खरंच त्या गोष्टींची गरज आहे, खरंच म्हणजे लुक्स असतील तुमच्या, इच अँड एव्हरीथिंग. तर ऍड इंडस्ट्री तुम्हाला कायम हे दाखवणार की तुमच्यामध्ये काय कमी आहे ज्यासाठी तुम्ही काहीतरी घ्यायला हवं, तुम्ही तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे हे कायम दाखवत राहणार. सो ज्यासाठी तुम्ही शॉपिंग कराल, शॉपिंग एक्स्ट्रा करणे म्हणजे मला बरी वाटतं, हे पण काय हे पण एक प्रकारचं व्यसनच होत आहे लोकांना. सो थिंक ऑन इट. ओके, पुढे जाऊयात. वेअर टू स्टॉप हे देखील समजलं पाहिजे. गाडी झाली, घर झालं, टूर स्वतः ते स्वतः पुरतं भरपूर झालं, बट तरी लोकांना थांबायचं कुठं आहे समजत नाही. एक खूप मोठा सर्वे झालाय आणि हा सर्वे असं सांगतो
की लोकांना स्वतःसाठी ज्या वस्तू मिळवतो ह्याच्यामध्ये पण समाधान येत नाही. खरं मध्ये लोकांना वाटतं की हे झाल्यानंतर मी हॅप्पी होईल. वी शुड नेवर प्रोक्रॅस्टिनेट युअर हॅपीनेस असं म्हणतात. प्रोक्रॅस्टिनेट म्हणजे टाळाटाळ. आणि कधीच ही टाळायची नसते की बाबा माझं हे झाल्यावर मी आनंदी होईल, माझं ते झाल्यावर मी आनंदी होईल. काही लोक म्हणतात बघा माझं एवढं झालं ना मी एन्जॉय करणार. एन्जॉय करत करत म्हणजे मिळाल्यावर एन्जॉय करू नका, एन्जॉय करत तिथे पोहोचा. यू शुड ऑलवेज एन्जॉय द जर्नी, नेवर यू शुड एन्जॉय अ डेस्टिनेशन. कारण तो एक आयुष्यात डेस्टिनेशन आहे ना फक्त काही काही मिनिटांसाठी येतो. म्हणजे जो प्रवास आहे ना, जो जर्नी आहे ना, जी प्रोसेस आहे ना, ती खूप मजा देऊन जाते. ठीक आहे, प्रोसेसला एन्जॉय जो करायला शिकला ना तो व्यक्ती आहे ना, तो त्याची मेंटल हेल्थ खूप चांगली असते. आणि जो म्हणतो की नाही मी डेस्टिनेशनवर पोचल्यानंतर एन्जॉय करेल त्याचं फार अवघड होऊन जातं. कारण हा व्यक्ती स्वतः आनंदी राहत नाही आणि याच्या बरोबर जितकी लोक असतात यांना पण आनंदी राहत होत नाही. हा दुसरा ड्रॉबॅक. कारण त्यांनी काय सांगितलेलं की हे झाल्यानंतर, हे झाल्यानंतर, हे झाल्यानंतर, असं काही नसतं. काही झाल्यानंतर काही होत नाही. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी येतात जातात, सगळं होत राहणार आहे. बट तुम्हाला प्रोसेस एन्जॉय करायची. नंबर नंबर टू, वेअर टू स्टॉप. आधीच ठरवून टाका की बाबा मला हे मिळवायचे. आता मला कालच एक फोन आला, मला खूप चांगले व्यक्ती आहेत, मोठं काम करत आहेत. त्यांचं एक वॉटर रिलेटेड इतका अभ्यास केला त्या माणसाने की मला त्यांनी सांगितलं की वेज वॉटर नावाचा एक कन्सेप्ट असतो. मी ऐकूनच शॉक झालो. वेज वॉटर म्हणजे म्हणजे पाण्यामधले पण असे काही बॅक्टेरियाज असतात त्याला किल न करता पाणी स्वच्छ केलं जातं. आणि गुजरात आणि राजस्थानला हे जास्त सेल करतात कारण ते थोडं जैनिझम वगैरे जे बिलीव्ह करणारे लोक आहेत की छोटे छोटे बॅक्टेरिया पण हे नाही झाले पाहिजे. तिथं त्यांचं मोठं काम सांगतो. अँड ही टेक्स वेबिनार अँड एज्युकेट अँड खूप मोठं सोशल नेट वगैरे, रेन हार्वेस्टिंग वगैरे, खूप म्हणजे भारतात खूप मोठं नाव आहे त्यांचं. सो त्यांचं मला आमचं बोलणं चाललं होतं आणि त्यामध्ये त्यांनी खूप चांगला विषय सांगितला की एक ते नुकतेच एका व्यक्तीला भेटले ज्यांचं वय आहे नाव ही इज एज इज 90. बट त्यांनी त्यांना सांगितलं की वयाच्या 75 मी ठरवलं होतं जगण्याचं. म्हणजे ज्या व्यक्तीला माझे मित्र भेटले त्यांनी ठरवलं होतं की मी 75 पर्यंत जगणार. आता 75 नंतर त्यांची वाईफ गेली, एकटे पडले, पण त्यांनी ठरवलं की तिथून पुढे माझं जे सगळं आयुष्य आहे मी फक्त आणि फक्त, म्हणजे त्यांनी एक शब्द सांगितलं बघा, स्वार्थ, परमार्थ आणि परार्थ. स्वार्थ म्हणजे काय, मला हवंय. परमार्थ म्हणजे काय, तिथे मला मोक्ष हवाय. तिथे म्हणतात परमार्थामध्ये पण काय, मला मोक्ष हवाय. आणि परार्थ म्हणजे काय की मला आता काहीच नको, कारण मोक्ष हवाय ही देखील एक स्वार्थाची भावना आहे. सो म्हणजे मी आता परार्थी जेवण जगतो असं काहीतरी त्यांनी शब्द वापरले. फार छान वाटलं मला ते उदाहरण की म्हणजे मी ठरवलं की इथून पुढे बोनस माझ्यासाठी ठेवायचं नाही. तसं तुम्ही पण लाईफमध्ये ठरवा की तुम्हाला किती हवंय. तुम्हाला सांगतो तुम्ही एकदा ठरवलं ना मला एवढं हवंय तेवढं तुमच्या आयुष्यात येणार. पण तुम्हाला हे पण ठरवावं लागेल तिथून पुढे मग मी काहीतरी करणार. आणि जेव्हा तुम्ही करून बघा, आपण सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवलेलं आहे की जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो अहो साधा पत्ता जरी कोणाला सांगितला ना तरी आपल्याला खूप बरं वाटतं. तुम्ही बघा ना आता छोटीशी गोष्ट तुम्ही काहीतरी आणा आणि डिस्ट्रीब्यूट करा तुम्हाला किती आनंद मिळतो. भले ते करून बघा, म्हणजे करतच असाल तुम्ही सगळे. ठीक आहे, तुम्ही हिलिंग ह्युमनचा पार्ट आहात तर तुम्ही नक्कीच अशा गोष्टी करत आहात. पण करून बघा तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त आनंद कशामध्ये मिळतो. आणि तोच तर हवा आहे आपल्याला. त्यासाठी तर आपण आलोय. मेंटल हेल्थ सेशन जे आहे त्याचं कोर रिझन इज दॅट ओनली ना. ठीक आहे, सो वी हॅव टू डिसाईड वेअर टू स्टॉप. कारण जे लोक थांबत नाही ना त्यांचा प्रॉब्लेम आहे मेंटल हेल्थचा. ठीक आहे, त्यांना समजत नाही मग कुठे थांबायचं हे माहिती असायला हवं. तिथून आपण आपला प्रवास सुरू करायला हवा. हे जर का तुम्ही करू शकला तर खूप खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, नाउ व्हॉट आर द इम्प्लिकेशन्स ऑफ मेंटल हेल्थ इश्यूज. चला इथपर्यंत जे काय मी बोललो, आय विल जस्ट स्टॉप स्क्रीन फॉर फ्यू सेकंड्स. इथपर्यंत मी जी काय माहिती दिली ती खरंच तुम्हाला व्हॅल्युएबल वाटली का? इफ यू थिंक इट इज व्हॅल्युएबल टाईप वी. तर आता मी सोल्युशनच्या पार्टकडे जाणार आहे पण त्याच्या आधी थोडे इम्प्लिकेशन्सवर बोलूया. ग्रेट ग्रेट फॅन्टॅस्टिक बिग नंबर. वा फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. चलो सो
व्हॉट आर द इम्प्लिकेशन्स, सगळ्यात पहिले इम्प्लिकेशन्स जे ह्या केसमध्ये होतात मेंटल हेल्थ इश्यूजमध्ये, दॅट इज पर्सन गोज इन डिप्रेशन. डिप्रेशन इज अ कॉमन मेंटल हेल्थ इश्यू असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये माणसाला सॅड वाटतं, निराशा वाटते, इंटरेस्ट निघून जातो, त्याची पर्सनल ॲबिलिटी बिघडून जाते, काम करताना बेसिक छोटे छोटे काम करताना पण त्याला अडचण येते, त्याचे रिलेशनशिप पण स्पॉइल होतात. जे डिप्रेशनमध्ये असतो त्याच्याबद्दल कोणाला, कारण तो डिप्रेशनमध्ये वरतून दिसत नाही ना, फिजिकल प्रॉब्लेम दिसून येतात, मनाचे प्रॉब्लेम दिसून येत नाही, ठीक आहे. आणि लोक जात नाहीत हेल्प घ्यायला, इझिली कोण जात नाही बोलायला, आणि गेलं तरी किती चांगली ट्रीटमेंट मिळेल माहित नाही. ठीक आहे, आज सोल्युशन इतकं चांगलं देणार आहे ना की कुठे जायची गरज. येस, सगळं तुमच्या जवळ आहे, सगळं फूडमध्ये आहे, आजच सोल्युशन मिळणार तुम्हाला, कुठे जायची गरज नाही. अँझायटी इज अनदर कॉमन मेंटल हेल्थ इश्यू. हे काय होतं की अतिचिंता करून, लाईक समजा तुमचं मूल क्लासला गेलंय, ट्युशनला गेलंय, 7 वाजता घरी येतं, 7:00 जागी 7:30 झाले, आणि समजा त्याच्याकडे फोन आहे, फोन लागत नाही. आता समजून घ्या अँझायटी म्हणजे काय, काय विचार येतात मनामध्ये. सो दॅट इज वन काइंड ऑफ अन अँझायटी. हार्टबीट वाढते, घाम येतो. काही लोकांना तर इतकी अँझायटी आहे की 4 लोकांमध्ये जाऊन बोलणं ही पण अँझायटी आहे. कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट स्किल, खूप महत्वाचं स्किल. इवन आता बघा, कितीतरी लोकांना आम्ही सांगतो वेबिनारमध्ये या आणि थोडंसं बोला, बोलत नाहीत लोक. दे फील अँक्शियस टू सोशल इंटरॅक्ट सोशली, दॅट इज वन काइंड ऑफ अन अँझायटी. ठीक आहे, तुम्हाला याच्यावर काम करावं लागेल, नक्कीच ओवरकम करा. सबस्टन्स अब्यूजकडे जातात लोक, मग व्यसनं सुरू होतात. यातनं बाहेर पडायचा एकच मार्ग आहे, कारण व्यसन केल्यानंतर ठराविक वेळेसाठी मनाला बरं वाटतं, कुठलंही व्यसन करू. आता हे सायंटिफिक रिसर्च आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू शकतो, बाकी पर्सनल एक्सपिरियन्स आमचा कोणताच नाही आहे. ठीक आहे, बट येस पीपल से. हां, एक मला माझे एक मित्र आहेत ब्रह्मकुमारीमध्ये, खूप मोठ्या पदावर काम करतात. सो त्यांनी एक मला खूप चांगली, आता खरं खोटं त्यांना माहिती, बट त्यांनी सांगितलं होतं की दारूचा शोध का लागला, ह्याच्यावरनं ते बोलायचे. आणि त्यांच्या सेशनमध्ये मी खूपदा ऐकलं, ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो त्यांचं असं म्हणणं आहे की समाधीची अवस्था प्राप्त करण्यासाठी पूर्वी खूप मेहनत लागायची, म्हणजे असं ते ध्यानात बसलं म्हणजे इमिजिएटली होत नव्हतं ना, याचं ध्यान लागणच पाहिजे. त्या अवस्थेत निर्विचार आपण म्हणतो ना, त्या अवस्थेत मन जायला हवं. तर काही लोकांनी याच्यावर खूप अभ्यास केला, मग त्यांना लक्षात आलं की दारू पिले की पटकन ही अवस्था प्राप्त होते. सो ते प्यायचे आणि मग त्या अवस्थेत बसायचे. ह्या काळासाठी, ह्या कारणासाठी शोध लागला होता असं त्यांचं म्हणणं आहे. आता खरं खोटं माहित नाही, पण मे बी खरंही असेल. पण अलीकडच्या काळात काय झालंय, काही लोकांना ही अवस्था इतकी प्रिय वाटते की रोज रात्री 7 नंतर ते ध्यानाच्या अवस्थेत जातात. आणि ते खाली यायचं नावच घेत नाही. ठीक आहे, मे बी यासाठी ते करतात. किरण मॅडमला माहिती आहेत ते. किरण मॅडमनी ऐकले त्यांना. प्रकाश भाई की बात करो. ठीक आहे, सो ही ही वास्तविकता आहे, असं होत आहे. सो सबस्टेन्स अब्यूज मध्ये लोक चालल्यात. मी शॉक झालो त्या दिवशी, मी पुण्यातली न्यूज ऐकली की 4000 कोटीचा ड्रग सापडला पुण्यामध्ये. आता सापडला 4000 कोटीचा, म्हणजे ऍक्च्युअल स्टॉक किती असेल, आणि जर एवढा स्टॉक आहे तर कोणतरी घेतंय, कोणतरी घेतंय म्हणजे त्याला ही घेण्याची गरज वाटते, त्याला ही घेण्याची गरज वाटते का वाटते माहित नाही. सो मी जे थोडीशी आधी कारण सांगितली ना, त्याच्यावर काम करा. तुम्ही घरामध्ये नोटीस करा, एकटं एकटं मुलांना जाऊ देऊ नका. होतं कसं तुम्हाला सांगतो, एक छोटंसं एक्झाम्पल. शिवानी दिदींच्या व्हिडिओमध्ये मी ऐकलेले, शिवानी दिदींना तुम्ही सगळे ओळखता, बी के शिवानी. जब बच्चा छोटा रहता है और वो जब स्कूल से घर आता है तो वो बच्चा अपनी माँ के आगे पीछे घूमता है और वो बोलता है मम्मी स्कूल में ये हुआ, मम्मी स्कूल में वो हुआ, मम्मी आज ऐसा हुआ, कल जाना. एक अशी एक्साइटमेंट असते, कधी एकदा मी जाऊ आणि मम्मीला सांगू. आणि मम्मी काय करते, मम्मी काय करते त्यावेळेस, सगळ्याच मम्मी असं करत असतील असं नाही, मम्मी काय करते माहित नाही, पण मम्मी बऱ्याचदा चिडचिड करते, मम्मी बऱ्याचदा टाळते, मम्मी मम्मी त्याच्याशी इंटरॅक्ट करत नाही. मम्मी म्हणते, मम्मी म्हणते हे व्यवस्थित ठेव, मम्मी म्हणते हे कर, मम्मी म्हणते ते कर, पण मम्मी त्याच्याशी बोलत नाही. आणि होतं काय, 10 साल बाद
एक 20 साल बाद म्हणून खूप हॉरर मूवी गाजली होती. आता ही मात्र घरातली मूवी आपल्या प्रत्येकाच्या 10 साल बाद. आता मूल कॉलेजमधून येतो आणि आई मुलाच्या मागे काय झालं, हे झालं का, ते झालं का, असं झालं का म्हणजे. आणि ते मूल आपलं गपचूप आखमे जाते, काही बोलत नाही. आणि ते पण त्याच्या हातामध्ये एक आजकाल तर खूप चांगलं डिव्हाइस आहे, बघत बघत जात. किती लोकांना वाटतंय की असं खरंच घडतंय. सो आता इथे दोन्ही टाईपचा क्राऊड आहे. आज मुलं येत असतील आणि तुम्ही टाळाटाळ करत असाल, असा क्राऊड पण आहे. आणि आज मुलं येत असतील, मुलं तुम्हाला टाळत असतील, हा क्राऊड पण ह्याच ह्याच झूमच्या रूम मध्ये असतील. जर तुम्हाला हे रिलेट होतं तर बदल करा, कारण कुछ नहीं जैसी करनी वैसी बनते. असं पण म्हणायला वाईट वाटतं पण ही रियालिटी. तर हे होऊ नये यासाठी एकच आहे, संवाद साधा, त्यांच्याबरोबर वेळ घालवा, त्यांचे मित्र बना आणि आधीपासून बना. ठीक आहे, तुमच्या मुलांनी काहीही केलं ना पहिले तुमच्याकडून सांगायला पाहिजे, तेवढे तर तुम्ही मैत्री त्यांच्याबरोबर ठेवायलाच हवी, तितका तर वेळ तुम्ही त्यांना द्यायलाच हवा. ठीक आहे, सो दीज आर इम्प्लिकेशन्स. कारण हे नाही झालं पाहिजे, सबस्टेन्स अब्यूजकडे जाणं हे चांगलं नाहीये. मग रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम्स आपण पाहतो, मूड स्विंग्स होतात, सोशल आयसोलेशन लोकांना आवडतं. सोशल आयसोलेशन म्हणजे काय, एकटं राहायला आवडतं. कामावर पण खूप याचा परिणाम घडतो, जसे मेंटल इश्यूज वाढतील, करिअर बद्दल निगेटिव्ह विचार होतात, फिजिकल हेल्थ प्रॉब्लेम सुरू होतात. कारण स्ट्रेस मध्ये जेवढं व्यक्ती राहील ना, त्याचे सगळे ओव्हरऑल त्याच्या हेल्थवर प्रॉब्लेम होतात ओव्हरऑल. कारण वजन वाढायला सुरुवात होतं, हेच समजून घ्या, मग सगळ्या आजारांची सुरुवात व्हायला काय अडचण नाही. किंवा पोट खराब व्हायला सुरुवात होते, कारण ब्रेन इज कनेक्टेड टू माइंड. सुसाइडल थॉट्स ही लास्ट स्टेज आहे इन सिव्हिअर केसेस. बॅड, कारण हे तर संपलंच ना, मग ह्याच्या पलीकडे काय जाणार माणूस. हे घडतंय, त्याची कारणं सांगितली, त्याचे दुष्परिणाम सांगितले. आता सोल्युशनवर बोलूयात. ठीक आहे, सो पहिलं तर सोल्युशन एकच आहे, अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे की हा असं होतं का होतं, त्याची लक्षणं ओळखणं गरजेचं आहे. मेंटल हेल्थ सर्व्हिसेस पण आपल्याला इझिली अवेलेबल केले पाहिजे. हेल्थ केअर प्रोव्हायडर्सकडनं ऍक्च्युली खूप मोठं काम करणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना समजून येत नाही की ते कुठल्याही पेशंट आला तर त्याचे रिपोर्ट पाहतात, पण त्याची मेंटल स्टेट पण पाहणं तितकंच गरजेचं आहे. जे हिलिंग ह्युमनमध्ये आम्ही आवर्जून करतो, आम्ही डिस्कस करतो त्या व्यक्तीबरोबर, त्याची मानसिकता समजून घेतो, त्याचं कामाचं स्वरूप समजून घेतो, त्याच्या कामाच्या स्वरूपामध्ये त्याला कुठे कुठे गाईड करता येईल ते पण आम्ही करतो. जे आमच्या हिलिंग ह्युमनमध्ये त्यांना माहिती आहे की आम्ही काय लेवलला जाऊन गाईड करतो, कितीतरी लोकांच्या आम्ही बिझनेसमध्ये जाऊन त्यांना सपोर्ट करतो, गाईड करतो, किंवा त्यांना त्याच्याशी रिलेटेड सोल्युशन कुठे मिळतं त्याच्यावर आम्ही सांगतो. वी डोंट ओनली वर्क अबाउट दॅर डाएट. हिलिंग ह्युमन्स इज मच मोर देन डाएट. ठीक आहे, डाएट एक पार्ट आहे हिलिंग ह्युमनच्या ऑपरेशन्सचा, आणि म्हणूनच हे सेशन तुम्हाला मिळते. अदरवाइज ह्या सेशनचा तसंच डायरेक्ट कनेक्शन लास्टच्या 2 स्लाईडवर येईल. फक्त लास्टच्या 2 स्लाईडवर मी सांगेल तुम्हाला डाएटमध्ये असं असं करायचं, बट इतकं मी तुम्हाला बॅकग्राऊंड का सांगतोय, बिकॉज हिलिंग ह्युमन ह्या लेवलला जाऊन काम करतं. वी बिलीव्ह दॅट वी शुड हील यू होलिस्टिकली. होलिस्टिकली म्हणजे संपूर्ण सर्वांगीण तुम्हाला हील करण्यामध्ये आम्ही बिलीव्ह करतो. ठीक आहे, सो हेल्दी लाईफस्टाईलवर आपल्याला काम करावं लागेल. स्लीप हायजीन इज अ रूट कॉज. जर अनहायजेनिक स्लीप असेल तर मेंटल हेल्थचे 12 वाजणार. म्हणजे एक स्टडी झाला होता, आता किती हजार लोकांवर झाला होता मला माहित नाही, बट 2 ग्रुप केले. एका ग्रुपला अँटी डिप्रेसंट मेडिसिन देण्यात आले. ठीक आहे, आणि एका ग्रुपला फक्त 3 तास झोप एक्स्ट्रा दिली. बघा, एक ग्रुप होता ज्यांना अँटी डिप्रेसंट देण्यात आले आणि ह्यांना प्लासिबो दिले. प्लासिबो म्हणजे काय असतं, म्हणायला गोळी असते बट ऍक्च्युअली आतमध्ये कुठलंही हे नसतं. प्लासिबो इंडस्ट्री ही युएस मध्ये इट सेल्फ इज अ $1 बिलियन इंडस्ट्री. $1 बिलियन इंडस्ट्री म्हणजे फक्त डॉक्टरला माहित असतं मी प्लासिबो लिहितोय, फार्मासिस्टला माहित असतं की प्लासिबो आहे, पेशंटला माहित नसतं हे प्लासिबो आहे. प्लासिबो म्हणजे काय, की खरं मध्ये त्याच्यामध्ये औषध कुठलं ड्रग नसतं, फक्त गोळीचा आकार असतो, पेशंटला वाटतं की मी गोळी खातो. सो त्या टाईपचे प्लासिबो देण्यात आले पेशंट्सला. रिझल्ट दोन्हीमध्ये सेम आला, फक्त यांना सांगितलं होतं तुम्हाला 3 तास एक्स्ट्रा झोपायचं, आणि यांना सांगितलं होतं तुम्ही मेडिसिन. ऑब्व्हियसली जे अँटी डिप्रेसंट असतात त्याच्यामुळे झोप जास्त येते, बट ती 3 तास एक्स्ट्रा येत नाही. सो ज्यांनी 3 तास एक्स्ट्रा झोपण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना प्लासिबो देऊन देखील रिझल्ट पाहण्यात आले.
हे मला सांगायचं होतं. इतकं महत्व आहे स्लीपचं. ठीक आहे, पुढे सपोर्टिंग कम्युनिटी इनिशिएटिव. कम्युनिटीवर काम करा तुम्ही. आजच्या काळामध्ये कुठल्या ना कुठल्या कम्युनिटीशी कनेक्ट राहणं गरजेचं आहे. हिलिंग ह्युमन एक चांगली कम्युनिटी आहे, त्याचा तुम्ही भाग बनू शकता. अजून भरपूर सारे कम्युनिटीज आहेत, बाहेर जाऊन तयार करा, तुमची स्वतःची बनवा, नाहीतर कोणाशी तरी आहेत ते एनरोल करा. बट कम्युनिटीमध्ये राहा. बघा, बिंग ह्युमन आपल्याला सवय पूर्वीपासून ग्रुपमध्ये राहण्याची, जेव्हा तो रिप्रेझेंट करतो की मी ह्या कम्युनिटीचा पार्ट आहे. आणि कम्युनिटी चांगली शोधा, अशी कम्युनिटी जिला तुम्ही रेग्युलर भेटताय, अशी कम्युनिटी मेंबर्स ज्यांच्याशी तुम्हाला इंटरॅक्ट करायला बाबा आपलं घरच्यासारखं फिलिंग येतंय, है ना, अशा लोकांमध्ये. सो हे जर तुम्ही करताय ना, सो दॅट इज अ बिग सोल्युशन. आणि मुलांना देखील इन्वॉल्व करायच्या. त्याचबरोबर काही गोष्टी ज्या आहेत, मग ते आपल्याला काम करावं लागेल. पॉवर्टी असेल, डिस्क्रिमिनेशन असेल, लॅक ऑफ ऍक्सेस टू एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट असेल, हे सगळे वेगवेगळे हेत, पण ह्याच्यावर काम होणं गरजेचं आहे, तरच हे सॉल्व होणार आहे. अँड जर तुमचं वर्क प्लेस असेल जिथे तुम्ही एम्प्लॉयर आहात, लोकांना काम देताय, तर तिथं देखील तुम्हाला मेंटल हेल्थ सपोर्ट क्रिएट करण्यावर भर द्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही कुठे जॉबला जाताय, तर तिथे जर का मेंटल म्हणजे म्हणतात ना मेंटल हेल्थ सपोर्ट नसेल, तर डिमांड करा. डिमांड करा की बाबा इथलं कामाचं वातावरण असं आहे. पण का, तीन महत्वाचे निर्णय असतात आयुष्यातले. पहिलं असतं आपण कुठे काम करणार, खूप महत्वाचा निर्णय. दुसरं असतं लग्न, आणि तिसरं असतं आपण कुठे राहणार. या तिन्हीमध्ये कुठलाही चुकलं ना मेंटल हेल्थची 12 वाजली. तीन महत्वाचे निर्णय असतात. या तीन मध्ये फार फार विचार करावा लागला तरी चालेल. हो, जिथे जिथे कुठे काम कर, म्हणजे म्हणतो ना काम वो करो जिसमें ऐसा लगे की काम नाही कर. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल तुम्ही काम करताय ना, त्या दिवशी ते काम तुम्ही बंद केलं पाहिजे. हा, एन्जॉय करा पाहिजे कामाला. नाही तर मग जे काम करताय ना ते एन्जॉय करायला शिका. कसं शिकायचं ते पुढे मी सांगणार. बट शक्यतो जर का काम जमत नाही, कॉम्प्रोमाइज करायचं, कॉम्प्रोमाइज शुड बी फॉर 2 इयर्स. 2 वर्ष कॉम्प्रोमाइज चालत. ठीक आहे, मला जमत नाही, आवडत नाही, 2 वर्ष करा. पण तुम्हाला आयुष्यभर अशाच ठिकाणी काम करायचं जिथे तुम्हाला रोज कामावरून जाताना, असं म्हणतात की एव्हरी मंडे मॅक्झिमम पीपल गेट हार्ट अटॅक्स. सर्वात जास्त हार्ट अटॅक्स हे सोमवारी असतात, सर्वात जास्त ऍक्सिडेंट हे सॅटर्डेला होतात. सॅटर्डेला ऍक्सिडेंट का होतात, कारण सुट्टी असते, लोकांना घाई असते कुठेतरी पोहोचण्याची, कुठेतरी गाडी पळवण्याची, म्हणून ऍक्सिडेंट होतात. आणि सर्वात जास्त हार्ट अटॅक हे सोमवारी होतात. का होतात, कारण कोण कारण की कामावर जाण्याची इच्छा नसते. सो दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. जिथे काम करताय त्या वातावरणाला डिमांड करून चेंज करा, नाही तर काम चेंज करा. ठीक आहे, हे होणं गरजेचं आहे. दुसरं मग लग्नाचा विषय असतो, आणि तिसरं जे असतं घराचा विषय, म्हणजे जिथे कुठे तुम्ही राहता. तुम्ही घर घेतलं, खूप महागडं घर घेतलं, आणि शेजारीच चांगले नाही भेटले, काय करू शकत नाही, तुम्हाला आयुष्यभर तिथेच काढावं लागेल. सो या तीन गोष्टी फार विचार करून, फार जपून करायच्या असतात. ठीक आहे.